प्रत्येक मॅच आणि फायनल 25 पॉइंटच्या लीडने आपण जिंकायला पाहिजे. इज दॅट क्लिअर? वी आर सपोज टू स्टार्ट अ फॅमिली. तुझी इन्वॉल्वमेंट नको. ते बास्केटबॉल कोर्ट वर काय झक मारतो का मी? पण घरात बास्केटबॉल कोच नाही, नवरा असावा लागतो. फायनल हरलो ना तर बास्केटबॉल सोडून देईन. तू मला कधी शब्द दिला नाहीस, कधी वेळ दिला नाहीस, तिथेही हरलायस. मला ट्रान्सफर हवी आहे बस. मला नाही वाटत तू तिथे एकटा राहू शकेल. कसला इगो आहे आनंदा? ए, मी अजूनही तितकाच केपेबल कोच आहे. सोड रे, हारशील परत. तुम्ही बास्केटबॉलच्या ग्राउंड वर फुटबॉल का खेळता? आम्हाला बास्केटबॉल येत नाही म्हणून. रेडे स्टार्ट. जिंकण्यासाठी काय हवंय ते फक्त मला माहिती. आम्ही जिंकण्यासाठी नाही, आवडतं म्हणून खेळतो. आणि आता एबीएस लीड मध्ये. तू कधी हरू शकत नाहीस, ऍटलीस्ट बास्केटबॉल मध्ये तरी नाही. तुम्ही जिंकाल तरी एकत्र, आणि तुम्ही तुम्ही हरायचं नाही. कुठलाही प्लेयर किंवा कुठलाही कोच मोठा नसतो, मोठा असतो तो गेम. लव्ह द गेम.